हिंगणघाट इथं घडलेल्या दुर्दैवी घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत मारेगाव तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं नायब तहसीलदारांच्या मार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय. हिंगणघाट इथं सोमवार दिनांक 3 जानेवारीला एका प्राध्यापक महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा जो प्रयत्न केला गेला त्या नराधम आरोपीला कठोर अशी फाशीची शिक्षा द्यावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मारेगाव तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं मारेगावचे नायब तहसीलदार माननीय अनमोल कांबळे मार्फत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिला आहे. महिलांवर होत असलेले दररोजचे अत्याचार पाहता महिला वर्ग असुरक्षित असून महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी शासन आणि पोलीस विभागाची असून अशा निंदनीय घटनांची पुनरावृत्ती घडू नये आणि या नराधमाला शासनानं कठोर कारवाई करून महिलांना न्याय देण्यासाठी तातडीने दखल घेणं गरजेचं आहे असा सूर उपस्थित जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा होता. निवेदन सादर करते वेळेस जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा लीनाताई पोटे, उपाध्यक्षा वंदनाताई बोंडे, माजी अध्यक्षा गीताताई बोढे, सारिका कोल्हे, वर्षा घागी, आशाताई बोढे, शीतल पारखी, तेजस्विनी लडके, सिंधुताई बेसकर, रुपाली वाघमारे यांच्यासह अनेक जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपस्थित होत्या. सौ वंदना रमेश बोंडे जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्ष मारेगाव तालुका म्हणून काम सांभाळत आहे. पण काल जे 3/2/2020 हिंगणघाटमध्ये जे घटना घडली खरोखर आमच्या महिलांच्या संदर्भात जर असं कुठं होत असेल तर कुठंतरी आम्हा महिलांना ठोस पाऊल उचलावं लागेल यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये गृहमंत्र्यापर्यंत आमचं ते निवेदन आहे ते जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून पोचेल बा आणि त्याच्यावर काहीतरी ठोस अशी कारवाई होईल यानिमित्ताने आम्ही सगळ्या जिजाऊ ब्रिगेडच्या पूर्ण महिला इथं उपस्थित आहोत आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आज मारेगाव तालुक्यामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे बस एवढं सांगू इच्छितो. माझे नाव सौ लीना विलास पोटे, मी जिजाऊ ब्रिगेडची मारेगाव येथील अध्यक्षाचे काम सांभाळत आहे. काल जो हिंगणघाट येथे एका युवतीवर अत्याचार झाला त्या अत्याचाराची प्रतिबिंब सगळीकडे उमटले आहे. परंतु याचं जेव्हा त्या नराधमाला जेव्हा ज्या व्यक्तीने ते कार्य केले त्याला जेव्हा फाशीची शिक्षा होईल तरच आम्हाला सर्व स्त्रियांना न्याय मिळाला असे मी समजेल. त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आमच्या सर्वानुमते दिला त्याला शासनाने फाशी द्यायला पाहिजे. काल जी हिंगणघाटमध्ये दुर्दैव अशी घटना झाली एका प्राध्यापक सुशिक्षित अशा मुलीला एका पिसाळू अशा नराधमानं तिला पेट्रोल टाकून जे जाळण्याचं दुष्कृत्य केलं त्या घटनेचा सर्वप्रथम मी मराठा सेवा संघ तालुका मारेगावतर्फे निषेध करतो आणि अशा घटना पुन्हा होऊ नये याच्यासाठी त्या दोषीला कठोरात कठोर अशी त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. कारण आपण प्रत्येकजण महिला सशक्तीकरण म्हणून जे गव्हर्नमेंट असो ते कार्यक्रम राबवत असते परंतु महिलावर असे भर रस्त्यात अत्याचार जर होत असेल तर ह्या पुरोगामी महाराष्ट्राला एक लाजवणारी अशी घटना आहे. म्हणून अशा घटना समोर होता कामा नये म्हणून या अशा जे आरोपी असते यांना मोकाट सोडण्यापेक्षा यांना कठोरात कठोर भर चौकात त्याला फाशीची जरी शिक्षा द्यायचं काम पडलं तरी द्यायला पाहिजे तेव्हाच या अशा लोकांवर वचक बसेल.